हाय, मी अश्विनी कर्ले फ्रॉम प्लास्टिक ब्रँड्स इंडिया लिमिटेड. मी फर्स्ट एड बद्दल जास्त काही मला माहीत नव्हतं. फर्स्ट एड इज लाईक माझ्यासाठी ऑफिसच्या फर्स्ट एड किटमध्ये किती औषधं आहेत, काय बँडेज आहे तेवढंच. पण ते कसं यूज करायचं त्या बॉक्सच्या पलीकडे हे मला आज ह्या ट्रेनिंगमध्ये कळलं, जी डॉक्टर गीता फर्नांडिस यांनी दिली. ती ट्रेनिंग जी आहे ही त्या फर्स्ट एड बॉक्सच्या फार फार पलीकडे होती. फर्स्ट एड बॉक्स म्हणजे माझ्यासाठी फक्त एखादी जखम झाली, कुणाचं डोकं दुखतंय, तेवढ्यापुरतीच मर्यादित होती. पण आज जी ट्रेनिंग डॉक्टर गीता फर्नांडिस यांनी दिली त्यात आम्हाला CPR काय आहे, कधी CPR ची ट्रेनिंग द्यायची आहे, हार्ट अटॅक काय असतो, स्ट्रोक काय असतो, हे जास्त महत्वाचं होतं. जी त्यांनी आम्हाला हे कसं ओळखायचं हे ठरवलं, शिकवलं रॅदर दॅन. आज ही ट्रेनिंग आम्ही घेऊन इथनं कॉन्फिडेंटली बाहेर पडू शकतो की मी कुणाची तरी लाईफ वाचवू शकते, त्यासाठी मी सक्षम झाले आहे. ही ट्रेनिंग अटेंड करण्यापूर्वी माझ्या मनात थोडस धाकधूक होती की 6 तास यार 4 तास कोण देणार, जिथे आम्ही 12 hours ऑफिसमध्ये काम करत बसतो आणि पूर्ण दिवसामधले 6 तास इथे स्पेंड करायचे. तर मी सकाळीच विचार करत होते की बॉसला काय सांगू की मी कशी ट्रेनिंग अटेंड करू. इनफॅक्ट माझ्या टीम मधली सगळीच मुलं ही ट्रेनिंग अटेंड करतायत आज, कोणी खाली नाही, फक्त एकटा बॉस खाली बसले. इट इज लाईक दॅट. पण इट इज वर्थ खरंच. सगळ्यांनी ही ट्रेनिंग अटेंड करावी, स्वतःहून स्वतःचं काम बाजूला ठेवावं आणि आवर्जून पहावी, आवर्जून स्वतःही प्रात्यक्षिक करून पहावी, ही सगळ्यांकडे विनंती. काम तर होतच असतं पण अशी ट्रेनिंग देणारे खूप कमी लोक असतात. थँक्यू गीता मॅडम.